Ram Krishna Hari Oh,
دورا
Thank you.
भजन करना करो बोला बोला विठ्ठल विठ्ठल बोला हां दुराविली ऐसे वर ममज दावी नारायणा अंतरीचा खुना प्रगटोनी बहुअवगड आहे संत भेटी परित्याजग जेटी करुणा केली किंवा कृपा केली ऐसे वर ममज दावी नारायणा अंतरीचा खुना प्रगटोनी तुका म्हणे मग नये वृत्ती वरी सुखाचे शेजारी पहुडन ऐसे वर ममज दावी नारायणा अंतरीचा खुना प्रगटोनी पररंगा करू प्रभु दा
जे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन दुसरे चरण ते श्री गुरुंचे नमस्कार होणे आता काय माझी वाणी मानेल संता शिरंदो चित्ता शापुलिया नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती लोका विराम मरण रंग धीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये घ्यावी घ्यावी माझी सेवा ोजस्तेजस्पुरी दिग्प्रदेश विदींद्रादिदेव सदास्तूयमान सामस्तमूर्ति भजे ज्ञानदेव कोन पुण्यांचा होईन सेवक जिहि द्वंद्वादिक दुराविले ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी विठल भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी समर्पित होण्याकरता गायलेला अभंग घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारांचा तुकोपनिषदातला चार चरणाचा जगद्गुरु तुकोबारा या अभंगातनं भगवान परमात्म्यापुढे भगवान परमात्म्याबरोबर संवाद साधताना आग्रहाने कोणत्या पुण्याईनं त्या संतांची भेट मला होईल अशी करुणा भक्तात विठार विठार अभंगाचा भाव थोडक्यात एका वाक्यामध्ये मी बोलून गेलो कोणत्या पुण्याईने त्या संतांची भेट होईल असं एखादं वर्म हे भगवान परमात्मा मला सांग करत्या संताशिवाय जीवन माझं वृत्तीहीन होणं कदापि शक्य नाहीये आणि वृत्तीवर असेपर्यंत मी भजन कीर्तन करू शकत नाही म्हणून त्या भगवान परमात्म्याचं सानिध्य ज्या संतांमुळे प्राप्त होतं ते संत अतिशय दुर्लभ आहेत आणि दुर्लभ असल्यामुळे ते संतांची भेट त्या संतांची भेट तुझ्या कृपेशिवाय होणं अशक्य आहे म्हणून तू मला माझ्या कोणत्या पुण्याईनं त्या संतांची भेट होईल त्या सज्जनाची भेट होईल अशी करुणा तुकोबाराय देवापुढे भक्तात विडाला विडाला या अभंगाचं भाविश्व आपल्या पुढे हात मांडण्या अगोदर थोडासा परिहार तो परिहार असा भगवान दत्तात्रयांच्या जयंती निमित्तानं आणि भगवान महादेवांच्या 16 सोमाराच्या व्रत संकल्पाच्या निमित्तानं उद्यापनाच्या निमित्तानं हा चालू असलेला उत्सव मोठ्या उत्साहानं भावनेनं सध्यानं आपण सर्वजण साजरा करत आहे. खर तर दरवर्षी या उत्सवाला येणं होतच आणि
कोणाच्या मनात काय लिहून ठेवले असते काय सांगावं महाराज. आज खर तर सेवा माझी नाही आहे, नाही का? सेवा संतोष महाराजांची आहे. आज खऱ्या अर्थानं त्यांच्या नावाला पण सार्थकता प्राप्त झाली. म्हणजे त्यांनी मला सेवा दिली म्हणून मला संतोष झाला. सेवा मला संतोष महाराजांनी दिली. आणि खर तर कोणत्या पुण्याईनं तुम्हा सर्व सज्जनांची मला भेट झाली, कारण सेवा नसतानाही सेवा करण्याकरता मी प्राप्त झालो. म्हणून कोण पुण्य यांचा होईन सेवक, कोणत्या पुण्याईनं तुमचा सेवक होऊ या विचारानं या अभंगापुढे अभंग पुढ्या ठेवण्याचा प्रयत्न मी आपण केलाय. कारण महाराज सज्जन माणसं अतिशय दुर्लभ आहेत आणि जगाला देणारी सज्जन माणसं तर अतिशय दुर्लभ आहेत. सध्या परिसरामध्ये मला कसं कीर्तन भेटतं याच्याकरताही बरेच राजकारण करतात. नसेल समजलं तर कीर्तनकाराच्या बरोबर जरा फिरून पाहतो मी. आम्ही दिसतो तसे नाही. त्यामुळे मोठ्या मनानं समोरच्याला सेवा देणं याच्यासारखं मोठं काय विश्व असू शकतं महाराज. आणि जागरासारखी सेवा तुम्ही माझ्या वाटेला दिली. खरं तर कोणत्या पुण्यकर्माने या सेवेकरता मी तत्पर झालोय. आणि अजून यात एक गमक अशी आहे महाराज, हा संवाद फक्त महाराजांचा माझा झाला. महाराज तुम्ही फेटा बांधा, ज्यांना मालकानं सेवा दिली त्या मालका आता तपासत नाही तिथं. म्हणजे ज्या मालकीच्या मालकाचा कार्यक्रम आहे त्याला विचारावं का ना हेही आम्हाला काही कळणार नाही. फेटा बांधून बाबा रे, बाबा माफ करा फेटा बांधला. आता बाबा काय सांगणार आहे सोडा. तो बांधण्याच्या अगोदर विचार नाही आमचं कर्तव्य होतं. पण मला माहित आहे बाबा हे आमचे बाबासाहेब, आम्हा पोरांना सांभाळतल्यात नवल काय. म्हणून न परवानगी घेता सहज आग्रहाने या ठिकाणी उभा राहिलो. त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं तुम्ही आशेने महाराजांचं कीर्तन ऐकायला आला, त्यामुळे मोठ्या मनानं मी तुमच्याकडे माफी मागतो. मायबापाच्या अंतकरणानं मला माफ कराल. आणि फार काही जास्त वाजवण्याचा प्रयत्न करणार नाही. फार वाद्य तर एक दोन वाजतील, पण मला पण 2 महिन्यांनी कीर्तन मिळलंय. त्यामुळे जीही द्वंद्वाधिक दुराविली, ते पाय दुखल त्याचं हात दुखल त्याचं डोकं दुखल, द्वंद्वाधिक दुरावून जा हाऊस खपत नाही त्यावर कीर्तन संपायचं नाही. दुसरं महत्वाचं हे आहे की एरवी कीर्तन मिळालं असतं कदाचित, पण हे सवंगड्यातलं कीर्तन मिळालं हे आनंद आहे. कृष्णाला सवंगडी नसल्या तर कीर्तनकारात कृष्ण काला नाही करत. त्याला गोपाळ, पेंद्या, सुदामा असेच लागतात सगळे. कारण एक ऐकणाराही लागतो आणि एक लढणाराही लागतो. नुसते बोलणारे कीर्तन नाही करत. म्हणून सवंगड्यातलं हे कीर्तन आहे. आणि आनंदोत्सव भगवान परमात्म्याच्या दत्त जयंतीच्या निमित्तानं आणि बाबांच्या 16 सोमवाराच्या उद्दापना निमित्तानं हरिकीर्तनाची सेवा आहे. वेळ तर जवळजवळ 10:30 वाजत आले असावेत असा एक अंदाज बांधू आपण. तरी त्या हिशोबानं जेवढं या अभंगावर मला बोलता येईल तेवढं बोलण्याचा प्रयत्न करीन वेळेचं भान ठेवून. आपल्या पुढ्या सेवेत गायलेला अभंग तुकोबारायांचा आहे. आणि हा अभंग तुकोबाराय देवाकडे करुणा भागतात की भगवान परमात्म्या मला संतांची भेट एकदाशी घडवून दे. तुकोबाराय आग्रहाने देवाला संतांची भेट सज्जनाची भेट मागतायत. का बरं याचं कारण काय? कारण तुकोबाराय यातली गमक चांगली माहीत होती, माझा उद्धार जो होणारा संतांशिवाय होणारा नाहीये. आणि काय जीवनामध्ये मागितलं पाहिजे हा विश्वास देखील संताकडे गेल्यावरच कळतो महाराज. म्हणून तुकोबारायने जगापुढे एक आदर्श सुद्धा ठेवलेला आहे की देव समोर असताना देवापुढे काय करुणा भाकली पाहिजे, काय मागितलं पाहिजे. तुकोबाराय आग्रहाने देवाची भेट व्हावी, कोणत्या जन्माचं माझे पुण्यकर्म उदयास येऊन कोणत्या पुण्याईने ते संत मला भेटतील असं वर्म मला सांग. तुकोबाराय असा आग्रह देवासमोर करत आहेत. ऐका, मानवी जीवनाचा उत्क्रांतीवाद जर आपण पाहिला, मानवी जीवन ऊर्ध्वगतीला जायचा विचार जर केला, तर मानवी
जीवनामध्ये काही गोष्टी अति आवश्यकता आहे की त्या आवश्यकतेने ती गरज जर आपली पुरवली गेली नाही तर जीवन एक पावडी पुढे सरत नाही. सोपं सांगतो तुम्हाला, व्यवहारामध्ये जर विचार केला तर पूर्वी शाळेमध्ये गेल्यावर आम्हाला गुरुजी शिकवायचे की माणसाच्या मूलभूत गरजा सांगायचं ना, कोणकोणत्या आहेत? एक अन्न, दुसरं वस्त्र आणि तिसरं निवारा. अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा सांगितल्या जायच्या, पण ह्या तात्पुरत्या स्वरूपाच्या गरजा आहेत. काळानुसार जर बदललं आपण तर काळानुसार माणसाच्या जीवनामध्ये तीन गरजा म्हणजे अजून दोन तीन गरजा मिसळल्या गेल्या पाहिजे. कोणकोणत्या सांगतो? अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजेच्याच आहेत, पण यामध्ये आरोग्यही तेवढंच महत्वाचं आहे. कारण आरोग्य धनसंपदा म्हटलंय, ही एक गरज महत्वाची आहे. आणि त्यात पाचवी गरज महत्वाची आहे, तिला संस्कार असं म्हणतात. माणसाला अन्न मिळेल, माणसाला पुरेसं घर मिळेल, वस्त्र मिळतील, आरोग्यही मिळेल, पण तो चांगला वागेल याच्यावर कशावरून? चांगलं होणं जर ही आयुष्याची गरज आहे तर त्यामध्ये संस्कारालाही ऍड करावं लागेल जर जीवन चांगलं व्हावं वाटत असेल तर. नुसतं खाण्यानं आयुष्य रिपेअर होत नाही, नुसतं घरच बंगला बांधल्यानं आयुष्य चांगलं होत नाही, नुसतं कपडे चांगले उंची पेहराव झाल्याने विचार चांगले होत नाही, नुसतं आरोग्य शरीर बलिष्ठ राहिल्याने माणसाचं मन बलिष्ठ होत नाही. त्या सगळ्या गोष्टी एका बाजूला ठेवल्या आणि एका बाजूला संस्कार ठेवले तर दोन्हीचं पारडं सारखं. म्हणून संस्कार ही तेवढेच महत्वाचे आहे. संस्कारात द्विज उच्चते असं सूत्र आहे. द्विज म्हणजे दोनदा, द्वि म्हणजे दोन आणि ज म्हणजे जन्मनाला. एकदा आईच्या उदरातून जन्म होतो आणि एकदा संस्कारातून ज्याचा जन्म होतो त्याला दोनदा जन्म घेणारा म्हणतात. म्हणून गुरुच्या सानिध्यात येऊन गुरुच्या मार्गानं अनुग्रह घेऊन आपलं जीवन वृद्धगांतीला न्यावं सज्जनाच्या विचारानं याला दुसरा जन्म म्हणतात. द्विज म्हणजे पाच गरज आहेत, पण यामध्ये सुद्धा याच्या विरोधामध्ये एक अत्यंती गरज आहे की ती गरज जर नाही मिळाली गेली तर आयुष्य सुखकारक होणारच नाही. ती गरज आहे जीवन ऊर्ध्वगतीला नेणे. ऐकताना सांगतो तुम्हाला, बघा संस्कार किती महत्वाचे आहेत. अनंत महाराज नीतीशास्त्रामध्ये एक दृष्टांत वाचला होता तुकाराम महाराज. तो दृष्टांत असा होता, एक राजा होता आणि त्या राजाने दवंडी पिटवली. मला हुबेहूब असं एक चित्र काढून द्यायचं आहे की ते चित्र जिवंत असल्यासारखं वाटलं पाहिजे, कोणी येईना समोर. पण एवढ्या राजातून एक चित्रकार समोर आला. त्या राजाने सांगितलं, बघ एक चित्र असं मला काढून दे की ते हुबेहूब जिवंत वाटलं पाहिजे. तो चित्रकार तयार झाला आणि चित्र काढायला पुढे सरसावला. पण त्याने वेळ सांगितले, मला दोन चित्र काढायचे आहेत आणि ती दोन्ही चित्र मला बोलकी काढायची आहेत. एक चित्र मला कृष्णाचं काढायचं आहे आणि एक चित्र मला कंसाचं काढायचं आहे. दोन्ही बोलकी आणि दोन्ही जिवंत असण्यासारखी काढायची आहेत. राजाला आनंद वाटला, अरे मी ते एक चित्र सांगितलं, दोन काढायला तयार झालाय, वा. पण त्याने एक अट समोर ठेवली. ऐका, काय ठेवली? राजेसाहेब मी चित्र काढायला तयार आहे, तुम्ही सांगा तसं तुमच्या मनासारखं काढेल, फक्त अट एकच आहे की जे चित्र मला कृष्णाचं पहिल्यांदा काढायचं आहे ना तसा गावात कोणतरी कृष्णासारखा दिसणारा असावा तो माझ्या समोर मुलगा ना पहिला. आता कृष्ण शोधायला जरा कठीणच आहे गावात, पण असतो एखादा कृष्ण गावात. त्याने गोंडस मूल पकडलं, त्याचं जावळ वाढलेलं आहे, हो दिसायला गोंडस आहे. गोंडस म्हणजे फार मोठा शेमडाचा असा बाहेर आलेला, त्याला गोंडस नाही म्हणत का. सुंदर असा दिसणारा जावळ ठेवणारा असं गोंडस असं मुलगा समोर आणलं आणि त्याचं चित्र रेखाटायला सुरुवात केली. ते चित्र रेखाटता रेखाटता बरेच दिवस गेले आणि चित्र बोलकं पूर्ण व्हायला आलं. काही अंशता असे चित्र कमी राहिलं आणि तो चित्र रेखाटणारा आजारी पडला. आजारी पडल्याबरोबर एवढा आजारी पडला का त्याला आजारातून बाहेर यायला 20 वर्ष लागले. किती? 20 वर्ष लागले आजारातून बाहेर यायला. महाराज असे पण आजार असतात, असतात ना. 20 वर्ष त्याला आजारातून बाहेर यायला लागले. राजा रोज जायचा बघायचा, सुधारला का नाही, चित्र पूर्ण आहे. राजाचा तळमळ झाला होता. 20 वर्षानं राजा परत गेला, अरे रिपेअर झालास की नाही? हो झालो साहेब, आता ते चित्र पूर्ण करतो. आणि मग चित्र पूर्ण करण्याकरता गेला, चित्र पूर्ण केलं, एकदम होय कृष्णासारखं बोलणारा कृष्ण त्याने चित्रित केला. पण राजाला सांगितलं, राजा
हा चित्राचा संवाद ज्या चित्राबरोबर होणार आहे ना ते चित्र अजून आपलं पूर्ण आहे. ते चित्र मला काढायचं आहे, ते कंसाचं चित्र आहे. मग आता कृष्णासारखं छोटं म्हणून तुम्ही दिलं, मी कृष्णासारखं हुबेहूब चित्र काढलं, आता कंसासारखा माणूस मला द्या. आता अख्ख्या गावात फिरला पण कंस नाही सापडला. हे बोलणं कंसातलंय बरं. अख्ख्या गावात फिरला पण कंस नाही सापडला. राजा म्हणतो अरे कंस सापडायचा कुठं, बघ माझ्या तुरुंगात बरेचसे कंस मी अडकवून ठेवलेत, त्यातला एखादा कंस आणू आणि त्याचं पाहून चित्र काढ. मग तो तुरुंगामध्ये बघायला गेला आणि एक माणूस त्याला पसंत पडला आणि मग त्याला आणलं, बसवलं खुर्चीवर आणि कृष्णाच्या शेजारी त्याने त्या कंसाचं चित्र रेखाटायला घेतलं. असं चित्र काढलं महाराज, असं चित्र काढलं, हुबेहूब चित्र काढलं. चित्र पूर्ण होता 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 काही अंशत राहिलं आणि ज्याचं चित्र रेखाटायला घेतलं होतं ना तो खुर्चीवर बसून रडायला लागला. राजा विचारत पडला, मला आवडेल ना आवडेल, याला एवढं आवडलं का चित्र पाहून रडायला लागला हा. त्याला जवळ राजा गेला, अरे का रडतोयस, कशा करता रडतोयस. राजेसाहेब मला चित्र आवडलं म्हणून रडत नाही, तुम्हाला कृष्ण पाहिजे होता ना 20 वर्षापूर्वी, त्या कृष्णाचं लहान मुलाचं चित्र काढलं ना, तो लहान मुलं आपण मीच. आणि 20 वर्षाने जो माणूस तुम्ही पकडलाय कंस, तो कंस पण मीच. कळालं ना मला काय सांगायचं. अरे 20 वर्षा अगोदर जो लहान मुलगा पकडला होता तो कृष्ण सारखा दिसत होता आणि 20 वर्षानंतर जो माणूस पकडला कृष्ण तो कंसासारखा दिसायला लागला. फरक काय, एवढ्या कालावधीत जो बदल झालाय तो फक्त संस्काराचा. कृष्णापासून प्रवास कंसापर्यंत न्यायचा की कृष्णापासून प्रवास हो कुरुक्षेत्राच्या रणांगणात गीता सांगायला न्यायचा, हा प्रवास तुमच्यावर आहे. हा प्रवास तुमच्यावर आहे ना. तुम्ही संगतीत कोणाच्या राहताय, मला संस्कार शब्दाने बोलायचं आहे. का बोलायचं आहे सांगू तुम्हाला, संस्कारात द्विज उच्चते. तुम्ही हा कृष्ण कोणाच्या संगतीत आला म्हणून कृष्ण कायम राहिला आणि हा कंस कोणाच्या संगतीत आला म्हणून कंस झाला, तर याला प्राधान्य आहे संस्काराचं, विचारच आहे. तुम्ही काय जीवनामध्ये पकडताय हे तुकोबारायणं चांगलं माहीत असावं. संस्कारात द्विज उच्चते मूलभूत गरज आहेत. जीवनामध्ये विचार आले पाहिजेत आणि ते विचार संत वाङ्मयामध्ये मिळतात, संतांच्या चरित्रामध्ये मिळतात. सांगू तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी, सोपा प्रश्न आहे. ग्रंथ वाचल्याने काय होतो जीवनात, काय होत आनंद मानव? ग्रंथ वाचले पाहिजेत का अनुभवले पाहिजेत, काय उत्तर काय याच? का ग्रंथ जगलो पाहिजे, काय उत्तर याच आहे? महावैष्णव ज्ञानोबरायणी कितीतरी वाङ्मय लिहिलं आपल्याकरता, नाथांनी विपुल असं वाङ्मय लिहिलं, पण हे वाङ्मय वाचण्यापेक्षा नामदेव महाराज असं वाक्य खर्च करून जातात, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी. आखी नका वाचू अहो, एक काय, एकेका शब्दामध्ये भगवान परमात्म्याचं वास्तव आहे. ओ ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. त्या वाङ्मयाचं साहित्य केलं ना, अजून सोपं सांगतो बर. जीवन जगण्याकरता जो अनुभव लागतो ना, हा अनुभव तुमच्या वाणीमध्ये नाही आला पाहिजे. आता तुम्ही सांगाल हे महाराज आम्हाला पटत नाही, पटवून देतो ना. तुम्ही खूप खूप चाललात, खूप तुम्ही अभ्यास केलात, मग तुम्हाला त्याचा अनुभव आला. हा अनुभव बोलणं महत्वाचं आहे की आलेला अनुभव जीवनामध्ये आचरण करणं महत्वाचं आहे? बोलण्याने लोक नाही सुधरत, बोलण्याने लोक नाही सुधरत. बोलण्यापेक्षा आलेला अनुभव तुमच्या आचरणात यावा आणि त्या आचरणाने तुम्ही चालत राहिलो पाहिजे, त्या आचरणातून जग आपाप सुधरत. त्याचं उत्तर ग्रंथ वाचण्यापेक्षा ग्रंथ जगायला शिका. जी माणसं ग्रंथ जगायला शिकली ना, आज जगासमोर त्यांचा आदर्श आहे. जी वाचायला शिकली ते मातीमोल झाले. अनेकांच्या ज्ञानेश्वर्या पाठ आहेत, अट्टासन बुद्धिचातुरी आहे, अनेकांच्या गाथा पाठ आहेत, पण माथा तिथं टिकतो जो गाथा पाठ करून आचरणात ज्याने आणला त्याची. आज जगद्गुरु तुकोबारायांचं वाङ्मय वाचतो. अजून सांगू सोप, माझ्या जनाबाईला वाचता येत नव्हतं महाराज, जनाबाईने अभंग बोलावा आणि तो अभंग नमूद करावा माझ्या भगवान परमात्म्यानं. का? कारण जनाबाई वाचायला शिकली नव्हती, पण जनाबाई ग्रंथ जगायला शिकली होती. ग्रंथ वाचायला शिकू नका,
ग्रंथ जगायला शिका आचरणात आला. जास्त ऐकू नका, ऐकलेलं आचरण आणण्याचा प्रयत्न करा. नाही महिन्याला 10 कीर्तन ऐकले तर चालतील, एक ऐका आणि एक कीर्तन जाऊन घरी घोकत बसा. घोकावी अक्षरे, इतर मला नाही वाढवायचं. अनुभव संपन्नता येण्याकरता अट्टहास लागतो आणि अनुभव संपन्नता, योग्य अनुभव संपन्नता येण्याकरता वैचारिक धनजे लागतो, योग्य सन्मार्ग लागतो. तो योग्य सन्मार्ग फक्त सत्संगती सज्जनाच्या मार्गावर मिळतो. हे सज्जनाचं महत्व. का बर जगद्गुरु तुकोबार अट्टहास पूर्वक देवाकडे सज्जनाचं मागणं मागितलं? जेव्हा मी असं कोणतं पूर्वजन्मात कर्म केलं किंवा कोणतं तरी पुण्य केलं असेल, त्या पुण्याला फळ येऊ दे आणि पुण्याला आलेल्या फळाला मला सज्जन भेट का ग्रहण केलं असेल? ऐका, याचं कारण सांगतो. थोडस चिकित्सा करूयात तर्क, वेळ वाढवायचा आहे म्हणून. गोस्वामी तुळशीदास आपल्या रामचरित मानस मध्ये काही दोहे खर्च करतात. असं म्हणतात, कहही इतिहास वेद पुराणा, विधी प्रपंच गुण अवगुण साना. हे जगत बनवलंय ना, हे जगत देवाने मिश्रणाने बनवले हे जगत. विधी प्रपंच गुण अवगुण साना, मग जगाला गरज कशाची, गुणाची का अवगुणाची? बघा ना महाराज, इथे दिवस आहे तर इथे रात्र सुद्धा आहे, इथे पाप आहे तर इथे पुण्य सुद्धा आहे, इथे सज्जन आहे तर इथे दुर्जन सुद्धा आहे, इथे वाईट आहे तर इथे चांगलं सुद्धा आहे. मला एक सांगा उत्तर, माणसाला गरज चांगल्याची का वाईटाची? चांगल्याची. वाईटाला गरज सज्जनाची का दुर्जनाची? माणसाला गरज सज्जनाची का दुर्जनाची? सज्जनाची. माणसाला गरज पापाची का पुण्याची? दोन्ही बाजूला आहेतच ना, मग हे दोन निर्माण का झाले? जर गरज जगाला चांगल्याची आहे, गरज जगाला पुण्याची आहे, तर देवाने हे जगत वेगळं निर्माणची गरज कळायचीच नाही ना. गरज पाप निर्माण करूच नाही, वाईट माणसा जन्माला येऊच नाही. पण महाराज, हे ज्याच्या त्याच्या कर्म अधिष्ठाने हे जगत उभं राहिलंय, पण का प्रतिस्पर्धी झाला? त्याचं कारण तुकोबारा आपल्या अभंगात सांगतात. वाईटाने भले वाईटाने भोले हिन दाविले चांगले, हिन दाविले चांगले, हिन दाविले चांगले. जोपर्यंत वाईट माणसा जगात समोर येत नाही ना, तोपर्यंत सज्जनाची किंमत कळत नाही. हे सूत्र आहे. म्हणून किंवा अजून एक तुकोबार त्याच्या अभंगात असं म्हणतायत, अंधाराने तेज नेले, दृष्टी घाले अंतर. अंधाराने तेज नेले, लोक जगाकडे पाहत असताना जगाकडे बोट ठेवतात, हा असा वागतो, तो तसा वागतो, तो सज्जन आहे, तो वाईट आहे. पण गम्मत सांगू, हा सगळ्या तुमच्या डोळ्याची किमया आहे. डोळ्याची किमया कशी माहिती आहे? अंधाराने तेज नेले, तुम्हाला लांबचं दिसतं पण स्वतःजवळचं दिसत नाही. का बरं? डोळ्याला लांबचं दिसतं पण डोळ्याच्या पापण्याखाली जो अंधार असतो ना, त्या अंधारामध्ये डोळ्याला जवळचं दिसत नाही. अंधाराने तेज नेले, तेज लांब गेले आणि दृष्टी घाले अंतर, दृष्टीचं अंतर मिळालं. म्हणून जीवन ऊर्ध्वगतीला जाण्याकरता सज्जनाची गरज आहे, आणि त्या सज्जनाच्या गरजे अभावी जीवन ऊर्ध्वगतीला जाणं शक्य आहे. दत्तजयंतीचा जो उत्सव आहे ना, हा उत्सव ही बोध परंपरा आहे, ही बोध परंपरा आहे, ही संत वाङ्मयातली परंपराच आहे ना. ते संत नाही मिळाले तर परंपराच नाही आहे. माणसाच्या आयुष्याच्या टप्प्यावर किरण महाराज उभं राहण्याकरता चार गोष्टी लागतात. महाराज चार गोष्टी लागतात, ज्या पंथात ज्या विचारात चालता तो अनादी असावा. अनादी असून चालत नाही, तो श्रेष्ठांनी स्वीकारलेला असावा, तो परंपरेचा असावा आणि तो फलभूत असावा. किती गोष्ट सांगितल्या मी? चार. तो अनादी पाहिजे,
म्हणजे पूर्वीपासून देवाधिकापासून चालत आलेला पाहिजे. आताच मध्ये दुकान टाकून त्याची फुलं त्यालाच वाहते कसं काय जमायचं. म्हणून महाराज तुम्ही चांगलं रेकॉर्ड करा बरं. एक आठवण सांगतो, मागे ना त्या वाड्याला पीजेच्या ग्राउंड वर समोर जो ग्राउंड आहे ना एक मोठा महात्मा आला होता. त्या महात्म्याला नाव ठेवून आपलं काही कुवत नाहीये, तो महात्माच नाही ना म्हणून नाव ठेवतो. कारण मी पाहिलं ते सांगतो. दीपक महाराज इकडनं फुलाचा स्टॉल होता, दर्शनाला जवळजवळ अशी अर्धा किलोमीटरची लाईन होती भक्तांची. ते जायचे फुलं त्यांची विकत घ्यायची, बाहेरून जर फुलं आणली तर ती फुलं चालायची नाही त्याला. आता काय कशी काय काय ती फुलं काय मंत्र रेली होती का काय. ती फुलं घ्यायची त्या महाराजांच्या पायाजवळ नेऊन हात लावायचा नाही महाराजांच्या पायाला, दूरच व्हायची. तिथला सेवक ती फुलं घ्यायचा खाली नेऊन ठेवायचा टोपली, ती टोपली मागून जायची परत तिथंच जायची. 5 किलो फुलं जवळजवळ 2000 लोकांना पुरली महाराज. माझी गणित असेल मला त्या फुलाची किंमत नाही सांगायची, साधूची किंमत नाही सांगायची. अरे साधू म्हणावं कोणाला, ही मोठी पंचायत आहे जीवनामध्ये. कोणाच्या पायावर डोकं ठेवावं ही पंचायत आहे मोठं. तुकोबार संताला मागतात, याचा अर्थ संतांचं जीवन तुकोबार आपल्या आदर्शासमोर ठेवतात. संत कोण हो, जो फेटा बांधतो धोतर लावतो 12 ठिकाणी गण जातो तो संत का. तुम्ही सांगाल मग मी कुठं नकार सांगतो, बरोबर आहे ते. पण मला ते दिला नाही पटत. मी थोडा वेगळा बोलणारा माणूस आहे का बरं. काही काही बाबा अशी माणसं आहेत ना, देव चोळायला बसतात कोंबडे आले का असं देवच हेरपाडून मारतात. हो मानवतेत देव दिस. अजून सोपं सांगतो तुम्हाला कळेल तुम्हाला. संतोष महाराज 500 वर्षाचा लढा या भारतवर्षामध्ये झाला, संघर्ष झाला आणि 500 वर्षानंतर राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा येत्या 22 जानेवारीला आहे. 22 जानेवारी महत्वाची नाहीये, हा ऐतिहासिक क्षण आहे आपल्या सर्वांकरता. पण 500 वर्षाचा संघर्ष ज्यांनी ज्यांनी पाहिला ना ते त्याचे साक्षीदार, ते अभ्यासूंना विचारा हा संघर्ष उभा कसा राहिला. का सांगायचा समाजाला राम कोणाचा आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारतो सगळ्यांना, जे पक्षाच्या विरोधात आहे त्यांना सुद्धा हा प्रश्न आहे. कोणत्या पक्षानं रामाला अधिष्ठापना दिली नाही, कोणत्या संघाने प्रतिष्ठापना केली नाही, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. मी त्याचा पुरावा तुम्हाला देणार आहे. राम कोणाचा पहिले मला हे सांगा. आपण सगळे आदिवासी बांधव आहोत, मातीशी निगडीत आपण आहोत, साधा स्वभाव आहे. मी जातीवादानं बोलत नाहीये, मला त्या मुद्द्यापर्यंत जायचं आहे म्हणून बोलतोय मी. राम कोणाचा, जो रामायण वाचतो त्याचा, जो 12 ठिकाणी गंध लावतो त्याचा, की जो फक्त पक्षांतराने रामासाठी मतमेळ करता फिरतो त्याचा, राम कोणाचा मला हे सांगा. याचं उत्तर मला पहिल्यांदा द्या, मी पुढचं सगळं इतिहास सांगतो तुम्हाला. राम कोणाचा, मग राम कोणाचा हे पाहायचं असेल तर रामाचा इतिहास वाचला पाहिजे. आम्ही राम कोणाचा, राम एवढंच म्हणतो मी त्याचा आहे. जननी जन्मभूमीच्या स्वर्गादपी गरीची, मी माझ्या मातीशी एवढा प्रामाणिक आहे. मला रावणाचं साम्राज्य सोन्याची लंका नको. हे लक्ष्मणाने सांगितलं होतं, अरे रामा प्रभू जरा रावणाची सोन्याची लंका पाहू. राम म्हणतो नमे रोचंती लक्ष्मणा, हो मला ती सोन्याची लंका पाहण्यात काही इंटरेस्ट नाही, मला माझी जन्मभूमी प्यारी आहे, प्राणापेक्षा प्यारी आहे. मग जो राम आपल्या मातीला आई म्हणून जगतो, मग जी माणसं आपल्या मातृभूमीला माता म्हणून संबोधत ना, त्या माता म्हणून संबोधणारा प्रत्येक माणसाचा राम आहे. ते त्याचं उत्तर आहे. मग तो ज्या मातीला या भूमीला आपलं मानतो, मग तो हिंदू असेल, तो मुसलमान असेल, तो ख्रिश्चन असेल, तो पारशी असेल, तो कोणीही असेल, पण जो मातीला आपलं मानतो तो रामाचा. जो मातीला आपलं मानतो तो रामाला आपलं मानेल. जो रामाला आपलं मानतो तो मातीला आपलं मानेल. जो मातीलाच आपलं मानत नाही तोच या देशाच्या विरोधामध्ये वागतो, तोच हिंदुत्वाच्या विरोधामध्ये वागतो. हिंदू म्हणजे शब्द नाहीये, अजून ऐका. हिंदू ही जगण्याची पद्धत आहे, कोणी शब्द नाही. आपण म्हणतो इकडनं आला ती, अरे सगळे देवानीच पाठवले ना. सावरकरांचं चरित्र वाचलं, सावरकरांचं चरित्र सहज हे वाक्य खरेदी केलं, व्हॉट इज द डिटर्मिनेशन ऑफ हिंदू अँड हिंदुइझम. हिंदू म्हणजे काय, हिंदू म्हणजे माणूस आहे आणि त्याला जगण्याची पद्धत कळली मानवता, तो हिंदू आहे, हिंदुत्व आहे. मग काय महाराज, समोरच्या तहानलेल्या पाणी देणं ही मानवता आहे. अजून सांगू राम मंदिराचा इतिहासात आलं म्हणून सांगतो तुम्हाला.
या राम मंदिराचे कोषाध्यक्ष पूर्वीचे नाव किशोरजी व्यास आताचे गोपूज्य आदरणीय गोविंद देवगिरीजी महाराज ज्या राम मंदिराच्या प्रचारामध्ये निघाले असताना बघा मुसलमानांमध्ये एक जात आहे इस्लामामध्ये तिला बोरी नावाची जात म्हणतात. ही बोरी नावाची जात अतिशय प्रामाणिक आणि शाकाहारी ही कधीच मांसाहार भक्षण करत नाही. अहमदाबाद हायवेला जवळजवळ 70-80% त्या मार्ग करणारा जो आपण करतो ना त्या मार्गावर जेवढे शुद्ध शाकाहारी मुसलमानांचे ढाबे आहेत ते सगळे बोरी नावाचे समाजातले आहेत. यांच्या मशिदीचं उद्घाटन करायला आदरणीय पंतप्रधान साहेब गेले होते आणि व्याख्यान द्यायला गोविंद देवगिरी राम मंदिराचे कोषाध्यक्ष गेले होते. 5-6 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. त्यावेळेस राम मंदिराचा इतिहास म्हणताना त्यांनी असं मानलं की सुप्रीम कोर्टात निर्णय दिला की त्या जागेवर मंदिर व्हावं म्हणून आता आम्ही निधी संकलनाकरता पुढे आलेलो आहोत असं व्याख्यानात सांगितलं आणि ऐकणारा सगळा समाज मुसलमान होता. पदार्थ सांगत नाही घडलेलं सांगतो. सगळा समाज मुसलमान होता. त्यातले दोघ जण उठले आणि महाराज सांगितलं की महात्मन लोक पैसे देतील न देतील हे आम्हाला माहित नाही पण आम्ही दोघे भाऊ तयार आहोत. राम मंदिर कितीही कोटीचं असू दे ते दो सगळा खर्च आम्ही दोघं करायला तयार आहोत. आम्हाला फक्त याची परवानगी द्या. काय पैसे असते हे तुमचं आमचं तुशातलं पिंपरोळीतलं विलकोचे असे कोण नव्हते सांगणार. हे मुसलमान लोक होते ज्याला आपण मनापासून म्हणतो ना ते लोक होते. मी वाक्य पहिले काय खर्च केलंय राम कोणाचा माळकऱ्याचा नाही. जो मनुष्य या भूमीला मातीला आई म्हणतो त्याचा राम. राम रामाचं वाक्य आहे ही माती माझी आहे. ही माती माझी आहे तर मातीला आपलं मानणार रामाचं आणि तोच मातीला आपलं मानतो जो रामाचा आहे. आता समजा रामाला आपलं मानतो ना त्याने हा मातीला आपलं मानलं पाहिजे. मग मातीवर आलेली आक्रमण रामाकरता परतवून लावणं हा सुद्धा हिंदुत्वच आहे. हा सुद्धा धर्मरक्षणच आहे. कोणत्या पक्षानं तो मुद्दा उचलला हे महत्वाचं नाहीये. त्याच्या अगोदर 3.5 लाख नागा साधूने बलिदान केलंय हा इतिहास वाचा. रक्त रंगीत हा इतिहास आहे. कोठारी कुटुंबातले 2 युवक जावे 1990-92 कार सेवकामध्ये घडलेली घटना आहे. तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंग यादवने परवानगी दिली आरव्यांना मिलिटरीला गोळ्या झाडा त्या कारवाशांवर बाबरी मैसा ढाचा पाडण्याकरता चढलेले सगळे कार सेवक ढा 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 गोळ्या झाडल्या. दोघेश्वर वरती चढले होते हो कमरेला चिल्लरची एक बुचंडी होती चिल्लर बांधलेली होती. एकाच्या कमरेला भगवा असा थोडासा भगवा झेंडा होता. सगळं शरीर सांडणी झालं होतं पण माझ्या रामाचा भगवा जोपर्यंत खोवत नाही तोपर्यंत जीव सोडत नाही. हे कोठारी कुटुंबातले 2 युवक त्यांनी अख्खं शरीर सांडणी झालं आणि तरी सुद्धा वर चढले. बाबरीचा ढाचा नाही पडला. बाबरीचा ढाचा तोडण्यात आला थोडाफार आणि तिथे काठी तोडून त्या भगवा रोवला आणि चिल्लरने तो ढाचा भरला आणि मग जय श्रीराम नाव हो घोषणा दिली आणि मग आपला जीव सोडला. त्याला कोणत्या प्रशासनाने भरपाई दिली हो हा विचार करा का. त्याच्या कुटुंबानं कुठं स्मारक बांधलं किती वारा केला त्यांच्या आपण काय त्यांना रक्तरण द्यायची घेऊन फायदा झाला. फायदा काहीच नाही झाला. तुम्ही गावात नाही आपल्या तालुक्यात 1000 मंदिरं बांधू शकता एवढी एक एक माणसं आहेत. मग तेच मंदिर का आग्रही आहे त्याच्याकरताच का जीवदान केलं. त्याचं कारण आहे हे माझ्या देशाचं प्रतीक आहे. जर मुघलांनी मुघल शासकांनी 1528-27 साली अनेक आक्रमण करून जर माझ्या रामाचं आराध्याचं मंदिर पडलंय माझ्या देशाच्या संस्कृतीचं प्रतीक पडलंय ती संस्कृती परंपरा जर जगाला नाही देण्यात आली तर पुढे हळूहळू हळू हा देश संपुष्टात येईल. ही संस्कार ही परंपरा कायम जागे राहावे म्हणून कोणत्याच लालूच्याने लालसेने परिपूर्ण नसलेले फक्त देवासाठी जगणारी माणसं ते 3.5 लाख नागा साधू याच्यामध्ये निर्मोही आखाड्याचा पहिला क्रमांक आहे. आज सुद्धा तिथली पूजा निर्मोही आखाड्याचे साधू करतात. ते कोणाचेच नाही महाराज. राम कोणाचा तुमचा माझा. त्याने मातीला आपलं मानलं त्याचा राम आहे. रामाने काय दिलं. रामाने संघर्ष कसा करावा ते दिलं. रामाने काय दिलं. रामाने शौर्य दिलं. रामाने काय दिलं. रामाने संयम दिला. रामाने काय दिलं. रामाने जीवनामध्ये जगण्याची एक मानवता नावाची गुरुकिल्ली आम्हाला दिली. राम किती संयमी होता. राम किती संयमी होता महाराज. स्वतःच्या बायकोला रावणानं जेव्हा पळवलं ना त्यावेळेस राम शोधण्याकरता निघाला पण आलेल्या प्रत्येकाला मदत करत करत पुढे चाललाय. पहिल्यांदा किष्किंधा कांडामध्ये गेलाय सुग्रीव शरणाला रामाला तेव्हा रामाने हे नाही पाहिजे सुग्रीवा तुझ्या बाजूला ठेव पहिली माझी बायको हरिती शोधून आणू पहिली
तेव्हा विचार बाजूला ठेवला. पहिले सुग्रीवाची गेली तारा पहिली समोर आणली आणि सुग्रीवाचं राज्य प्रस्थापन केलं. हे रामायण आहे, हे रामायण आहे. आणि या देशाचं भविष्य भविष्य आणि या देशामध्ये एक ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार आहोत. रामाने केला वनवास, हा वनवास नव्हता महाराज, हा वनवास नव्हता. एक वाईट गोष्ट सांगतो तुम्हाला, रामाने तत्कालीन असताना त्या रामायणामध्ये 14 वर्षाचा वनवास कैकेयी मातेने केला, हे आमच्याकरता उपकार होते. पण आम्ही कलियुगातले एवढी नीच माणसं आहोत की आम्ही हिंदू असून आम्ही या समाजात जन्माला येऊन या आदिवासी परंपरेमध्ये रामानं सगळं आयुष्य काढलं. कोण रामाला भेटले तू वनवासात? शबरी भेटली बिल्लादीची. कोण भेटला सुग्रीव? तपास करा. कोण भेटला वाल्मिक? काय होता वाल्या कोळ्या? कोळी समाजातला वाल्मिक होता. जातीने बोललं तर महाराज, रामाने संपूर्ण 14 वर्षाचा वनवास आदिवासी समाजात भोगला आणि आपले आदिवासी रामाला म्हणायला तयार नाही. मोठी शोकांती काय? मी कोणाच्याच विरोधात नाही, पण जे दिसतं ते सांगतोय. खूप कठीण कठीण गोष्ट माहिती महाराजी आहे. आणि त्या रामानं जेवढी गोळा केले ते सगळे सज्जन होते. शरभंग ऋषी, वाल्मिक ऋषी, भारद्वाज ऋषी. आज मी नर्मदा परिक्रमेमध्ये असताना कितीतरी इतिहास त्या ठिकाणी नोंदवले गेलेले आहेत महाराज, की जे आपण फक्त पुस्तकात पाहिले. मी ज्या फिरलो ना तो अचंबित झालो, अंगावर शहारे आले. अरे हा इतिहास मी वाचतो, आता इतिहास इथं घडलेला आहे. दीपक महाराजांनी आळंदीला असताना एक पुस्तक आणलं होतं शंकराचार्यांचं, आठवतो तुम्हाला? त्या शंकराचार्यांच्या पुस्तकात मंडन मिश्रा शंकराचार्यांचा वाद झाला होता. शंकराचार्य केरळ प्रांतातले, तो मंडन मिश्राचा वाद नेमावरच्या जवळ मंडलेश्वर म्हणून गाव आहे तिथे तो झाला. आणि गुप्त काया प्रवेश शंकराचार्य केला आणि महादेवाच्या पिंडीतून प्रगट झाले तेव्हा त्या मंडन मिश्राला ते माहीत झालं की हे शंकराचार्याच्या शंकराचेच अवतार आहे. तेव्हा त्या गुप्त काया प्रवेशाने शंकराचे पिंड स्थापित केली आणि नर्मदा मयेचं पात्र खाली आहे. बोरे हो मोटारे पाणीवर जवळ येतं, पण तिथे अलौकिक आहे गुप्त त्या परिसरामध्ये की कायम नर्मदा मातेची धार त्या पिंडीवर पडत राहते वरती शिखरावर सपाटीला. हा इतिहास वाचण्यात आणि पाहण्यात खूप जमीन आसमानचा फरक आहे. आणि सांगू तुम्हाला मनोज महाराज एक गंमत सांगतो, तर्कवाद जरूर केला पाहिजे, सुशिक्षितपणा जरूर असला पाहिजे, पण तो डोळस असला पाहिजे. तर्कवाद नसेल तर माणूस ऊर्ध्वगतीला जात नाही, लिहून ठेवा. नुसतं आंधळ्याने हो दुसऱ्याच्या हातात हात द्यायचा आणि चर मला घेऊन कुठ परत देईल तुला तो. तर्क केला पाहिजे. काय एखादी धरायची मला सांगतो धरून, का समोर धरायचा मला, का वारी नदी केली पाहिजे, का हा असा इतिहास आहे हा मला चुकीचा वाटतो. पटून घेतला पाहिजे. चुकीचा वाटतो वाटतोच तो मरेपर्यंत असा ठेवायचा नाही, तो मग का वाटतो त्याची कारण शोधायची. हे आम्हाला जमलं पाहिजे, हे आम्हाला जमलं पाहिजे. मला हे वाहवत जाईल कारण बरेच वेळ 2 महिन्यांनी माझा कोठा अजून बराच शिल्लक आहे ना. 2 महिन्याचा कोठा आहे ना तो. बरोबर आहे, यांना नाही पटलं पण तुला पटलं ते बरोबर आहे. म्हणून कई इतिहास वेद पुराणा विधी प्रपंच गुण वगुण साना. रामाचं आयुष्य घडवण्याकरता सज्जन माणसंच पुढे होती. सज्जनाचं भविष्य कळणं गरजेचं आहे. अजून सोपं सांगतो, सज्जन किती महत्वाचे आहेत जीवनातलं. ऊर्ध्वगतीचं जीवन जाण्याकरता सज्जन अतिशय महत्वाचे आहे. गोस्वामी एका दोह्यामध्ये असं म्हणतात, विचारत एक प्राण हरलेई आणि मिलत एक दुःख दारुण देई. सज्जनाबद्दलचं वाक्य आहे. एक जेव्हा मिळतो ना तेव्हा भेटण्याने दुःख होतो आणि एक जवळून दूर जातो ना तेव्हा दुःख होतं. जवळ कोण दूर जातो? देव असे चिती त्यात तिसरं प्रमाण काय? नहो अंग संग तुटी. सुरत काय त्याची? देव वसे चित्ती त्याची घरावी संगती ऐसे आवडे पुरावे वासना. हरिजनासह भेटी न हो अंग संग तुटी. त्या संतांची संगती भेटली का? न हो अंग संग तुटी. का? जर तुटी झाली तर बिछरू तर एक प्राण हरले. गोसा म्हणतात, संत जर माझ्या जवळून गेले ना तर प्राण गेल्यासारखे वाटतात माझे, पण जर भेटले ना तर जगामध्ये कोणाला आनंद नाही तो आनंद मला मिळतो. मिलत एक दुःख दारुण देई. दुर्जन जर दुरून जवळ आला तर दुःख होतो आणि सज्जन जवळून दूर गेला तर दुःख होतो. प्रत्येकाचा विचार वेगळा आहे. म्हणून सज्जन हा नेहमी आनंद देतो आणि नेहमी आनंद देतो ना. अनेक संत वाङ्मयामध्ये सज्जनाबद्दल आग्रहाने प्रमाण खर्च केलेली आहे.
पडोनी राहीन तये ठाई संताची अखंड दया तुझी प्रीती मद दे तयाची संगती किती प्रमाण सांगावी महाराज एक सांगू तुम्हा आम्हाला संत संगतीत आनंद वाटेल यात नवल नाही आहे ज्याने जगत निर्माण केलं ना त्या जगाच्या मालकाला संताच्या संगतीत आल्याशिवाय आनंद मिळत नाही बरोबर ना नामा म्हणे देवा चला तया ठायान विश्रांती घ्यावं या कल्पावळी हा एक अति योगी देखील नाही प्राण संजीवनी ओ देव बोलतो देव म्हणे रुक्मिणी रुक्मिणी देवाच्या हाताला पकडते रुक्मिणी कोण माहिती रुक्मिणी म्हणजे आपली बायको त्या बायकोला आपलं सगळं माहीत असतं हा कधी उठतो कधी झोपतो काय खातो विडी पेतो का दारू पेतो हा कुठे जातो जगाला किती बसू आपण बायकोला फसू शकत नाही तुम्ही मग ती रुक्मिणी देवाच्या हाताला हात पकडत असते देवा काय चालत तुम्ही रडता याच्या करता कोणा करता जेव्हा माऊलींना भगवान परमात्माने हाताला पकडलंय आणि समाधीस्थ घेऊन चालले तो समाधी प्रसंग आहे तेव्हा देव सांगतो अगं रुक्मिणी तुम्ही माझं अख्खं आयुष्य पाहिलं असतील पण देव म्हणे रुक्मिणी हा एकच योगी देखील नाही जगाच्या की जग रडतय पण या समाधीला जाताना मला रडू येतोय हा एकच पाहिला नामा म्हणे देवा चला त्या ठायानं विश्रांती घ्यावया जगाच्या मालकाला त्याच्या संगतीत आनंद होतो वैष्णवा घरी देव सुखावला संगती गोड या वैष्णवांची संगती गोड या वैष्णवांची अजून सांग संत समागम एखादी व्हावे त्यांच्याद्वारे श्वानयाती मगाशिवतो श्वानयाती अजून खाली येऊ तुकोबाराचा अजून एक अभंग आहे वैष्णवांच्या नाही होई नवी किडा काय तुकोबारा म्हणतायत मला कुत्र बनवून ठेव बाबा हो त्याने हट सांगितलं तरी आशीर्वाद आहे मारलं तरी आशीर्वाद आहे कुत्र बनवून ठेव कुत्र्याचं सोड देवा संत जिथे आंघोळ करतात ना त्या गटारीचं पाणी जातं त्या गटारीतला किडा मला बनव त्यांच्या अंगावरचं पाणी जरी माझ्या अंगावर आलं ना होईल काय तुका म्हणे निवेदनू रज करू लागत महाराज चरित्र आहे काय संत वाङ्मयात किती प्रमाणात सांगावी किती प्रमाणात सांगावी मी नर्मदा मैयाच्या परिक्रमामध्ये आता 10 दिवसापूर्वी जबलपूरच्या मागे 30-40 किलोमीटर होतो आणि त्या बाबांचं नाव शिवरामबाबा म्हणून हे शिवरामबाबा त्या महात्म्यानं परिक्रमा केली आणि मैयाच्या काठावर झोपला झोपल्यावर स्वप्नामध्ये संकेत झालं की महात्मा आपको अभी इधर ही रहना है और आने वाले परिक्रमा असं की आपको सेवा करना है जंगल होतं खूप जंगल होतं त्याला संकेत मिळाले तो जागा शोधू लागला कुठं राहायचं तेव्हा त्याने एक जागा शोधली ती जागा अशी होती कदंब नावाचा वृक्ष होता आणि त्या कदंब नावाचा वृक्ष मेलेला होता मुळही मेलेली आणि काहीच नाही त्याला काहीच नाही वाढलेलं राखून 5 वर्ष कंटिन्युटी त्या महात्म्याने झाडाकडे भजन केलं रामनामाचा गजर केला तपश्चर्या केली फार काही जुनी गोष्ट नाही आहे 2015-16-17 दरम्यानची गोष्ट आहे तो महात्मा आज त्या आश्रमामध्ये मी जेवायला थांबले असताना त्या तिथे बोर्ड लावला होता तुम्ही नेटला पाहू शकताय तो कदंब वृक्ष त्याच्या तपश्चर्याने परत प्रफुल्लित झाला खाली वाळलेला आहे आणि वाळलेल्या झाडाला वरती पालवी फुटलेली आहे त्या गावातल्या लोकांची मुलाखत बऱ्याच गेलेल्या तिथल्या घेतलेली आहे ते म्हणतात की इथं साधा माणूस राहूच शकत नाही आज तोच एवढा मोठा तपश्चर्याने केलेल्या महात्म्यानं स्वतः आलेल्या परिक्रमाशींना स्वतः भाकरी करतो त्याच्या किचनमध्ये कोणाला जाऊ देत नाही महात्म्याचं जीवन हे अनुभव संपन्न असतं आणि सेवक पदाला प्राप्त असतं काय साधूंचं जीवन असतं महाराज ते साधू देवाने 36 वर्ष नाथांकडे काम केलंय 12 वर्ष टाळ वाजवायचं काम केलं 12 वर्ष भागवत ऐकण्याचं काम केलं 12 वर्ष पाणी वाहण्याचं काम केलं 36 वर्ष पाणी वाहायचं काम नाही केलं इतिहास खोटा आहे आपण पाठांतर असं करतो ऐकून सांगतो ना म्हणून प्रॉब्लेम आहे नातं कीर्तन करायचं नात बाबा त्याला टाळ तरी कोण नाही मग देवाला सांगितलं देवा असं नाही करायचं टाळ घे चाल जाऊ बरा देवाने 12 वर्ष चाल बोलायची नाथाने कीर्तन करायचं हे 12 वर्ष झाले मग नाथाने पुढे ग्रंथ लिहायला सुरुवात केली ऐकायला कोण नाही पुढं चल देवा बस पुढं हे 12 वर्ष भागवत ऐकलं आणि मग शेवट पाणी देवाने वाहिलं 12 वर्ष हा 37 वर्षाचा इतिहास आहे जगाचा मालक संताच्या घरी राबतोय हा सोपा इतिहास आहे का आणि हा इतिहास
वृत्ती शून्य झाल्याशिवाय नाही. आणि त्या देवापर्यंत जाण्याकरता संत हीच पायवाट आहे, हीच पगडंडी आहे. त्याच्याशिवाय देव भेटणच नाही, कारण तो त्यांच्या हातामध्ये राहतो, तो मंदिरात नाही राहत. मंदिरात पाय पडायला आपण जातो, व तो मंदिरात राहतच नाही महाराज, तो नेहमी हो. माझ्या बाबाने यंदा 16 सुमार केलेत का नाही तो पाहायला दत्तनंतर नेहमी येतो, बाबांकडे येऊन बसतो इकडे. हा आणि बरोबर जागराच्या दिवशीच पोचतो तो देव. देव थोडा मंदिरात राहतो का? अजिबात नाही. तुम्ही पंढरीच्या वरला आषाढीला जर गेलात ना, तर तुम्ही एक निरीक्षण ठेवा. आषाढीला आषाढीचा सोहळा, लाखो लोकांचा सोहळा पंढरीत जातो. आणि दुपार झाली ना, माऊलींच्या पादुका एकदा मंदिरात पोहोचल्या का, मंदिर सजवतात आणि रथावर चारोळ्या फेकण्याचा कार्यक्रम होतो. पण 4 वाजतात ना, त्यावेळेस सावतामाळ्याकडे भगवान परमात्म्याच्या पांडुरंगाच्या पादुका आषाढीच्या दिवशी पंढरपुरातून सावतामाळ्याच्या वनात जातात, जंगलात जातात, तिथे मळ्यात जातात. देव मंदिरात राहत नाही महाराज, म्हणून तर त्या भावगीता सांगितले, शोधीशी माधवा मानवा. हो तुला रावळा शोधावं का कुठं शोधावं? अरे कुठंच नको शोधू. जो मातीला माती म्हणतो, जो मातीला आई म्हणतो आणि धर्माकरता जगतो आणि जगाला ज्याचं जीवन आनंदाकरता जगतो ना जगाच्या, त्याच्याकडे जा, देव तुला तिथंच भेटत. हीच मानवता आहे, इथेच देव आहे. आणि असा देव फक्त त्याच सज्जनाकडे मिळतो. मग तुकोबार म्हणतात, जर असा आनंद जर त्या संताकडे मिळतो तर मला जगातलं काही नको देवा, न लगे हो, मला संपदा नको, सत्ता नको, प्रतिष्ठा नको, काही नको. काय पाहिजे? मला संत पाहिजे, मला साधू पाहिजे. मग देव सांगतो, अरे साधू पाहिजे बोलला म्हणजे झालं काय असेल की साधू मिळत तुला? अरे साधू भेटायला तिळे तिळे पुण्य साधा पडे, हजारो जन्माचं पुण्य असावं लागतं, तय होय भेटी हरिप्रियाची. चंद्रामृत सुखे शेवविल, असता जाता रवी धरवेल, बाया हेळा सागर धरवेल. पुढं काय? तरी त्या साधूची भेटीनं होईल गा. हा चंद्रामृत सुखे शेवविल, बाया हेळा सागर तरवेल. पुढं काय? रवी धरवेल. बरोबर, काय अर्थ आहे महाराज? चंद्रामृत सुखे शेवविल. आता चंद्रामृत म्हणजे पौर्णिमेला चंद्र उगवतो आणि जे उजळ पडतो त्याला चंद्रामृत नाही म्हणत. चंद्रामृत या शब्दाचा अर्थ असा आहे, ही योगशास्त्रातला हा विधी आहे. चंद्रामृत म्हणजे माणसाच्या दोन्ही डोळ्याच्या भ्रुकुटीच्या मध्यभागात चंद्रामृताचं तळ आहे, अमृत नावाचं तळ आहे, चंद्रामृताचं तळ आहे. ते चंद्रामृताचं तळ सेवन करण्याकरता आपली जीभ आहे ना, याची लांब बाहेर काढायची अशी वळवायची आणि अशी वर इथं नाकाच्या शेंड्याला लागली पाहिजे. लोक सांगतात ना, त्याची जीभ लांब नाका शेंड्याला लागली तो भाग्यवान. अरे भाग्यवानच तो, पण ती जीभ नाकाच्या शेंड्याला नाही, दोन भुरगुडीच्या मध्ये टच झाली पाहिजे इथं. आता उद्यापासून करा सराव. दात घासायला गेले ना, रोज जीभ अशी बाहेर काढायची, अशी काढली ना काही तानाला घ्यायची, त्याला दोहन क्रिया म्हणतात. दत्तनच्या अभंगात आलेला आहे बघा, पहिले मेरूच्या शिखरी त्याच्या आलेला आहे. दोहन आणि तारण क्रिया हे दोन गोष्टी आलेल्या आहेत. सैंदैव नावाची वनस्पती घ्यायची, ही जीभ आहे ना, ह्या जिभेच्या खाली पडजीभ आहे, ती जीभ उचलू देत नाही, धरून ठेवते त्याला. मग धारदार अशी सुरा घ्यायचा आणि जीभ अशी वर धरायची आणि अशी कच्च अशी खालून कापून टाकायची. जमल काय अनंत महाराज? इथं बोट फुटलं तर आम्ही चिकट पकडी लावतो. आवाज बसला तर गरम पाणी हळदीचं पितो. तर कुठं आमचं चंद्रामृताचं तळ नाही, कुठं आमचं काय कठीणच काम आहे सगळं, नाही का? ते चंद्रामृताचं तळ एवढ्या अट्टासानं मिळतं, ते भेटेल असं माऊली म्हणता. हो संत म्हणतात ते भेटल. आपल्या हातानं तुम्ही समुद्र पाहून जाल, तुमच्या हातानं हनुमंतासारखं सूर्याकडे जाल, सूर्य पकडू. बाया हेळा सागर तरवेल, असता जाता रवी धरवेल, परी त्या साधूची भेटीनं होईल गा. ऐसे कैशाने भेटत तिथे साधू. हो बरं, ऐसे कैशाने भेटतात? हा भेटणार नाही तो का? बाजारचा भाजीपाला आहे काय? कुठे साधू भेटला? हो नटला म्हणजे साधू होतो काय? तो साधू भेटणार नाही, अजिबात साधू भेटणार नाही. तुकोबार आहे करुणा भक्त देव, असं नको करू, असं नको करू. अरे त्याच्याशिवाय मला आनंद मिळणार नाहीये, तो मला पाहिजे म्हणजे पाहिजे. मग तुकोबार आहे करुणा भक्त देवा, देव सांगतो फार दुर्लभ आहेत ते, नाही भेटणार. नाही नाही तुकोबार आहे, तुकोबार अजून ना देवा, काहीतरी करा, काहीतरी करा. मग तुकोबार देवा असं करा, तुम्ही सांगताना फार अवघड आहे, अनंत जन्माचं पुण्य लागतं, मग मला हे सांगा, अशा आयुष्यामध्ये
कोणत्या पुण्याईनं त्यांची मला भेट होऊन माझ्या अंतरीतलं गुज प्रगट होईल याचं काहीतरी मला सांगा. हे शब्दबद्ध करतात प्रथम विचार. कोण पुण्य यांचा सेवक. कोणत्या पुण्याईने त्यांचा सेवक होईल कारण त्यांच्याशिवाय जीवनामध्ये आनंद मिळणार नाही आहे. बघा बरं, जीवनामध्ये मलवंश असतो, जीवनामध्ये विद्यावंश असतो. विद्यावंश हा बोधाचा असतो आणि मलवंश आपल्या रक्त परंपरेतला असतो. आपले आई वडील हे रक्त मलवंशातले आहेत आणि विद्यावंश हा गुरु परंपरेतला आहे. आणि गुरु परंपरा बोधाचा निवाडा केला असे बोध परंपरा आहे, संप्रदायातली बोध परंपरा आहे. आता बघा ना, बोध परंपरा मुख्य महाविष्णू चैतन्याचे बीज इथून जे चालत आली ही बोध परंपरा संप्रदाय सकाळचा चतुर्थी ही बोध परंपरा आहे. काही नाही, जर दत्तदंडीचा वारसा जर आपण पाहिला तर सगुण सबल ब्रह्मापासून सबल ब्रह्माने केलेला बोध हा ब्रह्मदेवाला केला. तो निर्गुण आहे, त्याला काहीच नाही. नाव मै गुलाम, मै गुलाम तेरा, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, असा असणारा जो भगवान परमात्मा निराकार भगवान परमात्मा आहे त्याने बोधाचा निवाडा केला असेल, त्याने पकडला बोध देण्याकरता ब्रह्मदेव. आणि मग तयाचा ब्रह्मा उपदेशित, ब्रह्मा अत्रित उपदेशित, ब्रह्मदेवाला सांगितला, ब्रह्मदेवाने अत्रीला सांगितलं आणि ही परंपरा चालू झाली. ही दत्तात्रय परंपरा सहस्रा यजुन सहस्रा अर्जुन यदुदुसरा आणि जनार्दन शिष्य तिसरा आणि मग नाथांकडे ही परंपरा. ही परंपरा बोधाची आहे, ही रक्ताची परंपरा नाही आहे, ही बोधाची परंपरा आहे. आणि दत्तात्रयांची परंपरा ही बोधाचीच आहे. तर दत्तात्रय परंपरा सहस्राय अर्जुन यदु दुसरा ही बोधाची परंपरा. अजून सोपं सांगतो बघा, दत्तात्रयाच्या भगवान परमात्म्याच्या चरित्रात एक किस्सा आहे. जो जो दयाचा घेतला गुण तो तो गुरु केला म्या. एकाने एक महाराज म्हणाले, महाराज मी दरवर्षी वारीला गेलो का नवीन गुरु करतो. बाबा मला भेटला पंढरपुरात, दरवर्षी गेलो का एक नवीन गुरु करतो. वारे वा नवीन गुरुवाला कार्य म्हणा असा का तुला काय काय तुम्ही पुरावा काय लावला इथं काय अभ्यास केला. मग मी दत्त संप्रदायातला आमच्या गुरुनी 24 गुरु केले. जो जो जयाचा घेतला गुण तो तो गुरु केला म्याचा. माझ्या दत्तात्र बोलून सांगितलं का रोज उठला का रोज गुरु बदलायचा. असं कोण असतं का महाराज? धर्मशास्त्राचं म्हणताना महाराज तीन गोष्टी कधीच बदलायच्या नाही. बाबा तीन गोष्टी कधीच बदलायच्या नाही, माला मंत्र आणि मूर्ती.
ह्या 12 वर्ष टिकवले ना का त्याच्या तपश्चर्या होते आणि तप येतं का त्या आपल्या तपेला शाश्वत फल देतात. 12 वर्ष गळ्यातली माळ बदला तुम्ही अडचण नाही आहे, ती तुटेल तुटेल, पण जी जपमाळा आहे ती 12 वर्ष टिकली पाहिजे, तिला अशी चकाकी आली पाहिजे जपून जपून. ती तुम्हाला टिकवता आली ना तर 12 वर्षाने त्या जपमाळेमध्ये स्वतःच तपश्चर्या उतरून नामचिंतनाचं प्राबल्य उतरून ताकद येते. फक्त हातामध्ये घ्या आणि संकल्प करा समोर त्याचं काम होईल. पण तेवढी तपश्चर्या आपण केली पाहिजे. 12 वर्ष मंत्र गुरुने दिला, मंत्र मंत्र म्हणजे तो फार काही असा तसा असला पाहिजे असं काही नाही आहे. गुरुने मरा म्हटलं तरी मंत्रच आहे, हो शिवे दिले तरी मंत्र आहे. त्या गुरुच्या ओ गुरुने दिलेल्या शब्दावर आपला विश्वास असला पाहिजे. मंत्र आणि माला, माला मंत्र आणि मूर्ती ह्या बदलायच्या नसतात. मला इतिहास वाढवायचा नाही आहे, मला हे म्हणायचं आहे ही बोध परंपरा आहे. दत्तात्रयांनी जे गुरु केले ना हे बोधाने केलेले गुरु आहेत, प्रत्यक्षात त्यांना गुरु नाही केलं. त्याने का त्याच्याकडून अनुग्रह घेतला की काय असं नाही आहे. पिंगला नावाची वेशा तिला गुरु केलंय, ओ धिवर पक्षाला गुरु केलंय, किती किती ओ हे सगळे 24 गुरु दत्तात्रयाने केलेले आहेत. मला हा विश्वास नाही, फक्त बोधाची परंपरा सांगायची. आणि ही बोधाची परंपरा संत परंपरेमध्ये असते, कारण बोध हा संतांकडून येतो. आणि तो बोध कसा असतो सांगू मंगळवारच्या अभंगात या. अनाद्यंबिका भगवती शुक गोंधळी हे नाव आहे बरोबर. एका देवीचे पूजक आहेत असं नाही आहे. व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचता ती सोहम मेळी. हा द्वेत भाव विसरणी बोल, काय बोध झाला? द्वेत भावाचा भेद दूर करा हा बोध आहे. सोहम सो हम सो हम तो मीच आहे, हम ब्रह्मास्मी. आता तो रडवा द्वेत भाव विसरणी बळी देताना बळी या का कधी द्यायचा आहे? पोत ज्ञानाचा उजळती ज्ञानाच्या दिवट्यामध्ये देतात. ज्ञानाचा उजाळा केलाय, पोत म्हणजे दिवटा लावलाय, म्हणजे बोल ज्ञानाचा लावलाय आणि बोधाची परडी दिसते. काय बोध आहे? द्वेत भाव विसरणी बळी. तो ज्ञानाच्या प्रकाशात ते मिळालं पाहिजे. आणि मग कोणी कोणी केलं काय ज्ञान मिळालं? हो शुकाचं नाव घेतलंय. जन्मता संसार त्याजी याला शुके तोची निष्कलंग तुका. हा बोध लिहिला. हा संसार वेगळा नाहीये, हा प्रपंच परब्रह्म स्वरूप होतो. हो म्हणजे तो मीच आहे या तत्वावर हे ज्ञान बोधा बोध संत परंपरेमध्ये असतो. आणि हा संत परंपरेतला बोध आपल्या जीवनवृद्धगतीला जातो. म्हणून देवा कोणत्या पुण्याईने ते संत भेटतील हे मला सांग. कोण पुण्य त्यांचा होईन सेवक जी द्वंद्वाधिक दुराविडी. कोणत्या तरी पद्धतीने सेवक व्हावं, कारण त्यांच्याकडून तुम्हाला प्रसाद मिळावा. काय संतांकडून प्रसाद मिळतो ऐका. तुम्ही मंदिरात गेलात मगाशी मी ज्या फेटा बांधण्याच्या अगोदर मला आईसाहेब हो प्रसाद घेऊन आले 16 सोमवाराचा, त्याला चुरमा म्हणतात. तो प्रसाद हातावर घ्यायचा, आपण भक्षण करायचा. देवाकडे गेला प्रसाद खातो ना. प्रसाद शब्दाची व्याख्या प्रसादेसु प्रसन्नता. प्रसाद खाल्यावर प्रसन्नता मिळते, प्रसाद खाल्यावर चेतना मिळते, प्रसाद खाल्यावर जीवन आनंद स्वरूप होतं. हे प्रसादाचे महात्म्य आहे. पण प्रसाद घेताना तो प्रसाद जिथं घ्यायचा आहे ते ताट घेऊन घेतलं पाहिजे ना. विनवणीच्या भंग शेवटचे पाहे प्रसादाची वाट घ्यावे दुवणिया ताट. मग ताट कोणतं? प्रसाद भक्षण करताना जे ताट आहे तुमच्या अंतर्मनाचं ताट आहे, त्या अंतर्मनाच्या ताटात काम क्रोध लोभ मोह मद मसल यांचे विकार बाहेर टाकलं पाहिजे. कि निर्मल मन जसू तोही सोपावा. आणि निर्मळ मनामध्ये हो मनानं एक रूप व्हा आणि मग देवाचा प्रसाद करा. देवाचा प्रसाद काय ते ऐका. देवाचा प्रसाद या जन्मात मिळतो त्याला साधू असं म्हणतात. साधूचा प्रसाद शास्त्राचं योग्य ज्ञान होणं हा साधूचा प्रसाद. शास्त्राचा प्रसाद काय आहे? शास्त्राचा प्रसाद हे चित्ताची वृत्ती एक होणं हा शास्त्राचा प्रसाद आहे. आणि चित्ताची वृत्ती एक होणं त्याचा प्रसाद आनंदा वृत्तीवर आरूढ होऊन देवासंबंधी हे चित्त समर्पित होणं हा चित्ताचा प्रसाद आहे.
हे आलं कुठून? देवाच्या प्रसादापासून. आणि देवाचा प्रसाद हा संत आहे. आणि देवाचा प्रसाद संत मिळाल्याशिवाय चित्तवृत्तीचा भेद होत नाही. आणि चित्तवृत्ती एकाग्र होऊन आनंदाकडे येत नाही. आणि या चित्तवृत्तीला एकाग्रता येण्याकडे तुम्हाला शास्त्रार्थ कळायला पाहिजे. आणि तो शास्त्रार्थ संताशिवाय कळत नाही. आणि ते संत मिळाले पाहिजेत. पण कोणत्या पुण्याईने भेट होईल हे देवा मला, त्यांचं पुण्य कोणतं लागेल हे मला सांग. ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोनी. मी माझ्या मनापासून सांगतो. का बरं? याचं कारण आहे देवा, अशा काही गोष्टी आहेत का फक्त ते तू देऊ शकतो. देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुषाचं संसर्या मनुष्यपणा मिळणं दुर्लभ आहे, देह मिळणं दुर्लभ आहे. ह्या दोन गोष्टी वजा करा. पण देवा महापुरुषाचा संश्रया योग्य संतांची योग्य सज्जनाची भेट तुझ्याच कृपेने होऊ शकते. देवानुग्रह हेतुकम म्हणून जगाच्या पाठीवर हे मी दुसऱ्याशी संवाद साधत नाही, तुझ्या कृपेने मिळेल म्हणून मी करुणा भागतो. का करुणा भागतो? याचं कारण बहु अवघड आहे संत भेटी. पर या जग जेठी करुणा केली ती बहु अवघड आहे, खूप अवघड आहे. म्हणून तुला असाकडे घालतो. का? कारण ते संत भेटी झालेले झाले ना की मग मी मला शास्त्रार्थ कळेल, चित्तवृत्तीचा निरोध होईल. आणि चित्तवृत्तीहीन झाली का मी एके तत्वावर आरूढ होऊन अखंड भगवंताच्या भजनामध्ये राहून भगवतमय माझं जीवन होईल. आणि कायम त्या आनंदासोबत आणि कायम त्या सुखाच्या शेजारी मी पोहडून म्हणजे झोपून राहील त्या आनंदामध्ये. हे आनंदाचं विश्व संताशिवाय मिळणार नाही. म्हणून कोणत्या पुण्याईने मला संत भेटतील हे मागणं हे करुणा तुकोबार आहे. या अभंगात देवा पुढे मागतात विडोबा रघुमाई समाप्त झाली. किती वाजले महाराज? 11:15 बरोबर 11 वाजले ना. खर तर कीर्तनामध्ये अशी भगविशाल घातली का थोडी भीती वाटते मला बाबा. नेहमी असं विनोदाने सांगतो की लोक बळच भगविशाल घालतात, न जाणं पुढं का जाणं का संन्यास धर्म स्वीकारतात का काय. तर हे त्यागाचं वस्त्र आहे महाराज, खूप मोठं वस्त्र आहे त्यागाचं. मी परिक्रमे होतो मध्ये बाबा, आता 2 महिन्यापर्यंत मध्ये
ज्याने भगवस्त्र अंगावर घातलं ना ते साधू भगवस्त्र घालून देत नाही. प्रापंचिक माणसाला सफेद वस्त्र माहिती देत नाही, मारायला चुकत नाही ते साधू, कारण हे भगव्या वस्त्राचे नियम खूप आहे. ज्याने अंगावर घ्यावं त्याने ते नियम पाळता आले पाहिजेत, त्याला खूप नियम आहेत त्याला. आणि या उत्सवामध्ये मला येण्याचं सहज स्फुरण झालं ना आलो या ठिकाणी, खूप आनंद वाटला. भगवान दत्तात्रयांच्या जयंती निमित्तानं आणि सोळा सोमवाराच्या व्रताचं उद्यापन, हे दोनांचं सानिध्य कीर्तन संतोष महाराजांचं होतं. पण संतोष महाराजांनीच केलं असं समजा ना, काय फरक पडतो, कारण ते आहेतच समोर येतात, म्हणजे फेटा मी बांधाय. आणि या स्नेहानं मी आपल्यापुढे उभा राहिलो, जसं बोलवतात तसं बोलण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या अभंगाचं सार आणि सगळ्या बोलण्याचं सार एक आहे, जीवनामध्ये योग्य माणसाची संगत करा. अजून सोपं सांगू, जीवनामध्ये योग्य माणसाची संगत करा पेक्षा योग्य विचारांची संगत करा. योग्य विचारांची संगत म्हणजेच योग्य माणसाची संगत आहे. हजारो माणसं मिळतील तुम्हाला, आपल्यामध्ये उन्हा अधिक होत असतं महाराज. कोण तीर्क बोलत नाही प्रपंचामध्ये, प्रपंचाचा पहिला शब्द पाय मोडलाय, प्र केलाय, तर तिथूनच सुरुवात झालाय. संसरती इति संसार, नेहमीच सरणार आहे. पण जीवनात एखादा मनुष्य जर योग्य बसला असेल ना, तर हजारो माणसं त्यागली पाहिजे आणि त्या माणसाला कायम सांभाळलं पाहिजे. महाभारतातलं एक उदाहरण सांगेन. आचार्यांनी दुर्योधनाला बोलवलं, दुर्योधन सांगितलं, अरे दुर्योधना तुझे 100 भाऊ सांभाळतो असतो पण एकाला पण अक्कल नाही. दुर्योधन सांगितलं, बरं तुला तर अक्कल पाहिजे ना, आता राजयुग राजाचा युवराज झाला असतो. तुझे 5 भाऊ धर्मराज युधिष्ठिर हे सगळे धर्माच्या मार्गावर चालतात, त्यांना अक्कल आहे, तू कसा रे असा वागतो तू. त्या दुर्योधनाने एक वाक्य सांगितलं, दुर्योधन म्हणता, अरे महात्मन, जानामी धर्म नचमे प्रवृत्ती, आणि जानामी धर्म नचमे निवृत्ती. कोणाला माहित नाही पाप म्हणजे काय, कोणाला माहित नाही पुण्य म्हणजे काय. पाप पुण्याच्या गोष्टी सगळ्यांना कळतात, फक्त वागण्याची कुवत होत नाही, वागण्याला स्फुरण होत नाही. मी केलं पाहिजे हो. मोठ्या मोठ्या बाता आणि मोठ्या मोठ्या बडाया समाजामध्ये देणारी माणसं खूप आहेत, पण एकांतात आचार संपन्न माणसं जगात खूप कमी आहेत. कोणीच नसतानाही आचार जो पाळतो ना तो संत तो साधू आहे. जगात आम्ही मोठ्या मोठ्या पद्धतीने काही गोष्टी सांगू, पण मी नेहमी माझं वाक्य, नेहमीचं वाक्य माझं आहे, कीर्तनकार किंवा कीर्तनकारच असं नाही आहे, कोणताही एखादा व्याख्याता व्यासपीठावर जेव्हा उभा राहतो ना, त्या व्यासपीठावर तो 2 तास त्याने पाठांतर केलंय, अनुभवाची कस, त्याच्या बोलण्याची कला, वक्तृत्व, सगळ्यात लय बद्धता, स्वर ताल सांभाळून सगळ्या गोष्टी श्रोत्यांना पुरेपूर देण्याचा प्रयत्न करतो. पण तो इथं किती पुरेपूर देतो हे महत्वाचं नाही आहे, त्या 2 तासा वगळून उरलेले 22 तास आयुष्यात तो काय करतो हे समाजानं पाहिलं पाहिजे, हे पाहिलं पाहिजे. आम्ही नेमका इथं गफलत करतो माणूस, गफलत करतो, आणि हे जीवन परत मिळणारं नाही आहे. त्यामुळे सज्जनाची किमया ही ओळखून व्यवस्थित चालण्याचा प्रयत्न करावा, सज्जनाला सांभाळता यावं, ही आपल्याकडची एक संपद आहे, ही श्रीमंती आहे. म्हणून आपला सर्व सज्जनांच्या चरणी समर्पित होतो. 2 महिने नर्मदा मातेच्या परिक्रमेमध्ये होतो आणि मला माहिती आहे तुम्हाला माझ्या तोंडातून एखादी गोष्ट तरी ऐकाविषयी वाटावी, आणि कदाचित त्याकरता मी उभा राहिलोय. मी माझं मोठे पण सांगण्याकरता राहिलो नाही, कारण आता काही 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 गोष्टी काळानुसार मी थोडा विसरत चाललोय. मला सहज सुटतो कधी कधी विषय सुटतो, कारण आता सगळं म्हातारा झालो ना मी. हो ना तुकाराम महाराज. हा, तर नर्मदा मातेचा परिक्रमेचा जो परिसर आहे ना महाराज, खूप संपन्नतेने भरलेला आहे. मला माहित नव्हतं, मी आता 2 वर्षापूर्वी मला ती परिक्रमेचं काहीच ज्ञान नव्हतं, पण आळंदीचे एक मित्र आहेत माझे, त्यांनी ती परिक्रमा केली, पायी परिक्रमा केली, आणि त्यांनी सहज असं माझ्यासमोर आले, त्यांची दाढी वाढलेली होती. त्यांनी विचारलं, महाराज हे काय नेमकं तुम्ही काय व्रत केलं? त्यांनी मला सांगितलं, महाराज मी नर्मदा मातेची परिक्रमा केली. मग मला उत्सुकता लागली, हे काय परिक्रमा आहे. मी ग्रंथ ढिंढायला लागलो, युट्यूब पाहिलं, सगळ्या गोष्टी पाहिल्या. त्या पाहिल्यानंतर मला तिथे असं वाटलं, गाडीचा परिमार्ग 3200 किलोमीटरचा आहे, पायी आहे 3600, पण ते 3600 होत नाही, ते 4000 आसपास जातो, कारण नदी इकडं गेली वरळीला का तिकडं जायचं,
आणि ती वळत परत इकडेच यायचं. ते 3600-4000 किलोमीटर होतं. त्या परिक्रमे मार्गावर मैयाचा एक आशीर्वाद असा आहे की 4000 किलोमीटर चालत असताना मैया एकही दिवस तुम्हाला उपाशी झोपू देत नाही. तुम्ही इकडे गावात शहरामध्ये फिरलात मागायला तुम्हाला लोक चहा देणार नाही. पहाटे 5 लोक चहा द्यायचे महाराज, घरी बोलवून द्यायचे, महाराजी आव चाय लिहिलो रंगा लिहिलो रंगा बोलायचे एमपी मध्ये. रंगा म्हणजे चहा, कोऱ्या पाने कोऱ्या कोरा चहा, त्याला दूध नाही तो रंगा. आपण रंगावला का म्हणून जाचा महाराज आव रंगा चाय लिहिलो. पहाटे द्यायचे चहा महाराज, पाया पडून द्यायचे. मी असे साधू पाहिले महाराज, आणि मी खूप फिरले भारतवर्ष, इकडे काश्मीर पासून इकडे कन्याकुमारी पर्यंत, इकडे अरबी समुद्रापासून इकडे हिंद महासागरापर्यंत असा प्रवास माझा खूप वेळ झालेला. आणि मी खूप आश्रमामध्ये गेलो, मोठे मोठे आश्रम व्यवस्था पाहिलेली आहे. पण त्या मैयाच्या परिक्रमा मार्गावर मी आश्रम पाहिले महाराज, संपन्नते भरले आश्रम. साधू एक साधू पाहिला की 100 माणसं जेवायला, 3 वेळा जेवण व्हायचं, सकाळी 9 व्हायचं, दुपारी 12 व्हायचं, संध्याकाळ व्हायचं. तो प्रत्येक जेवणावर 200 माणसं, प्रत्येकाला 50 रुपये यायचा, प्रत्येक माणसाला 50 द्यायचा. आणि रोज असे कितीतरी 50-60 वर्ष तो पैसे वाटतो, ते पैसे येतात कुठे, मागायला तर कधीच जाताना दिसत नाही. सकाळच्या घरी सकाळ संपदा, त्या तुकोबारांचं वाक्य आठवतो, प्रत्यक्ष साधू श्रीमंती काय. पण तुमच्यात तो साधू जेवायला बसतो, कधीच व्यासपीठ बसत नाही, तुमच्यात जेवायला बसतो, सगळ्यांचं वाढल्याशिवाय सगळ्यांना दिल्याशिवाय तो जेवत नाही. विशेष किचनमध्ये बाईला पाठवत नाही, तो जाणार लाकडं लावणार, स्वतः पीठ मळणार, स्वतः भाकरी करणार, आणि त्यामध्ये सगळं कुचकर बनून त्या परिक्रमावासीला, त्या साधूला, त्याच्या ताटात पोहोचेपर्यंत त्याने पोटभर खाल्लं का नाही ही विचारपूस केल्याशिवाय तो एक घास पोटात घालणार नाही कधीच. 1000 सेवक आहे ते सेवा करायला, पण दुसऱ्या सेवकाकडून पाणी सुद्धा तो वाहून घेत नाही. काय त्यांना देवाची बुद्धी आहे, काय त्याला परिक्रमेचं महत्व त्यांना माहिती, ते अजून आपल्याला कळालंच नाही. एक शियाराम बाबा पाहिले तुम्ही युट्यूबला पाहिले, त्यांचं नाव मी प्रत्यक्ष पाहिले. चहाचा टोप जर सकाळी ठेवला, 1 लाख लोक गेले तर चहाचा टोप पाठवत नाही तो. मी 1.5 तास तिथं टोपापुढे बसलो होतो, एवढं सात पातळी होतं, 1.5 तास बसलो होतो महाराज. माझ्या समोर 250-250 माणसांनी चहा पिला. आपल्याकडे 5 माणसं आली का, मग ऐकलं का चहा, तुम्हाला नाही समजून साखर संपली. हा इतिहास प्रपंचातला आहे. ते साधू पाहिले, सुटकी मारली का, पाण्याचा दिवा त्यांच्या समोर पेटतो, संध्याकाळी तो दिवा पेटवतात, ते पाहिले लोक, 1000 लोक येतात. जेवंत आपण जे चमत्कार वाचतो ना, चमत्कार नमस्कार करतो, हे तिथे पाहायला मिळतात. तुम्हाला सांगतो मी, तुम्ही युट्यूबला बघू शकता. मध्य प्रदेशची बॉर्डर आणि शिळपाणीचा डोंगर जाईल, खूप कठीण प्रवास आहे, 150 किलोमीटरचा. तिथे नंदुरबारचा शेवटचा, महाराष्ट्र शासनाची लाईट नाही तिथे, मध्य प्रदेशची लाईट नाही, 200 किलोमीटरच्या प्रवासात खूप डोंगर चढायचे, खाली उतरायचे, रस्ते नाही, काहीच नाही, कुठेतरी आपण रस्ता सजायचा, चालत चालत जायचं, डोंगर संपला चला मागं परत तिकडच्या कोपऱ्याचा. असे रस्ते परिक्रमाचे मार्ग ठरलेले आहेत, असे दगडावर असे बाण केलेले आहेत. पण तो बाण जर नाही पाहिला नसता चुकला, तर मग दिवसभर तिकडे फिरा. पण महाराज एक दिवशी आम्ही स्वतः, मी ते युट्यूबला पण फेसबुकला तो फोटो शेअर केलेला आहे, 5-6 जण आम्ही होतो, अख्खा दिवसभर चढलो, फक्त सकाळी 1 कप चहा मिळाला, सगळा दिवस गेला, आम्हाला जेवायलाच मिळालं नाही, जेवायलाच मिळालं नाही. संध्याकाळचे 4 का 4:30 वाजले होते. नीट डोंगर चढवून एका खडीच्या ढिगावर आम्ही सगळेजण बसलो. माझ्याबरोबर एक महादेव कोरगाव होता, त्या महादेवानं सांगितलं, महाराज आता तरी चहा जर भेटला असता 4 वाजता जेवण तर नाही, जरा बरं वाटलं असतं. कुणास ठाऊन कोण माणूस कुठून आला, त्याने चहा आम्हाला 5-6 जणांना चहा पाजला, तो दुधाचा चहा त्या जंगलात होता. पाहता पाहता त्याने सांगितलं, महाराज चहा तर मिळाला, एखादी चपाती मिळाली, जेवण मिळालं असतं. त्या माणसानं 6 जणांना हो शेंगदाण्याची चटणी, 3-3 चपात्या, मस्त भाजी आणि परत बुंदीचं 1-1 पॉकेट माझ्या मी फेसबुकला पण टाकले, माझे मी फोटो पण काढून ठेवलेत ते, आणि खाली लिहिले सुद्धा. मला हे म्हणायचं त्याने आणून दिलं, पण मी तो वाक्य मला अनुभवास उतरलं की परिकाम सांगतात ना की मैया कधी उपाशी तुम्हाला ठेवत नाही. एवढ्या जंगलात जर मी पिंपरोली गावात भर दुपारीचा नंतर आलो असतो, 3 वाजता मला कोणीच जेवा दिलं नसतं. हा जेवाच्या टायमावर आले दिलं असतं तो भाग निघाला होता, कारण अति देर आपण पाळतो, पण जेवणाच्या टायमाला 4 नंतर कोण मला जेवा देईल बाबा. पण माझा मूल, माझं बालक आज उपाशी आहे, त्याला खायला मिळालं नाही, ही कृपा मैया करते, प्रत्येकाला जेवण देते. हे जिवंत उदाहरण त्या परिसरामध्ये आहे. येताना 10 दिवसापूर्वी पतेश्वरला मुकामाला होतो, मी ऐकलं होतं, इतिहास माहीत नव्हता. त्या पतेश्वरला नर्मदा काठावर मुकामाला असताना आम्हाला सांगितलं, पहाटे 3 उठा आणि आंघोळीला काठावर बसून राहा,
एक 300 वर्षाचा महात्मा गुहेतून बाहेर आला, आंघोळ केलं आणि 6 वाजता परत गुहेमध्ये गेला, परत दुसऱ्याशी 5 वाजता बाहेर आला. काय खातो, काय चहा पितो, काय करतो काही माहित नाही. हनुमानासारखा तो महात्मा, हातात दंड होता, कमंडल होतो. मी प्रत्यक्ष आम्ही पाहिला, फोटो पाडला, पण फोटो तो आलाच नाही महाराज, काळोखच फोटो आला सगळा. हे सगळे जे बोलतो ना, हे सगळे फेसबुकला युट्यूबला, पण हे पिंपरीत लावून तुम्हाला नाही कळणार. कळतंय ना मला काय सांगायचं पुढचं? मी तुम्हाला आग्रह नाही करत, पण मी तुम्हाला ही लालसा ठेवतो. ज्याने हे ऐकलं ना, त्याच्या जीवनात मी तुम्हाला लिहून देतो, या 5 वर्षात ते दोघं 2 ते 3 लोक नरवण्यापर्यंत मला 100% जाणार. मी लिहून देतो व्यासपीठावरचं बोलणं माझ्या, कारण त्या बोलण्यात महाराज, माझ्या बोलण्यात ही ताकद नाहीये, त्या मैयाच्या संकल्पात, त्या व्रतात ताकद आहे. माणसाने एकदा ऐकलं का त्याला ती लालसाच लागते, तिथलं ते सांभरत आहे. अशा कितीतरी गोष्टी तिथे अनुभवण्यासारख्या आहेत. तुम्ही जर मुंबईला एलिफंटामध्ये गेलात, 150-300 रुपये तिकीट काढलं, 1 किलो समुद्रात घेऊन जातात त्या बोटीमध्ये बसून. तुम्हाला असं कवच दिलं जातं भगव घालायला, का पाण्यात जर बुडालात तर तुम्ही बुडणार नाही, काही नाही, असं तुम्हाला सुरक्षा. तिथे हे व्यासपीठ आहेत ना, हे व्यासपीठ फार मोठं झालं, एवढीशी लहानशी बोट, त्याच्यात 90 माणसं बसवतात आणि समुद्राच्या काठापासून जवळजवळ 70 किलोमीटर आतमध्ये नेतात. सुरुवातीला बसायच्या वेळेस लोक नर्मदेहर नर्मदेहर राम ओ भजन पाहत असा तोरा राहतो, आणि आतमध्ये नेलं का कोणीच पाहत नाही, कोणाकडे खालमान घालला कुठत काही दिसत नाही ना, इकडेही पाणी तिकडेही पाणी, इकडेही पाणीच पाणी. साठ किलोमीटर जाते पर 60 किलोमीटर तिकडच्या काठावर सोडतात. पण आजपर्यंत त्याच्या पुराणाच्या इतिहासापासून जिथून प्रतिमा मार्गदर्शन चालू केली, तिथून आजपर्यंत किती वादळं आली, किती तुफान आले, पण एकही परिक्रमा अशी मैयेचा भक्त बालक दगावला असं पेपरला सुद्धा बातमी नाही आहे. ही तपश्चर्या ही तिथलं फरस्वती आहे. मी आहे त्यात केलं म्हणून तुम्हाला मी सांगण्याचं, कारण केलं तेव्हाच सांगावं म्हणून तुम्हाला सांगतो. म्हणून अशी साधना तपश्चर्या अनुभूतीनं आपलं जीवन घडलं पाहिजे आणि आपण हे केलं पाहिजे. बाबाने 16 सोमवाराचं व्रत केलं महाराज, त्या व्रतात खूप खडतर हे व्रत सुद्धा आहे. मी माझ्या जीवनात एकदाच हे व्रत केलं, एकदाच व्रत केलं. माझी धर्मपत्नी याच मंडपात आहे, आम्ही दोघांनी म्हणून ते व्रत केलं. त्या व्रताचं फळ मला लगेच तात्काळ सुद्धा मिळालं बाबा. सप्टेंबर महिन्यात दिवाळीच्या पिरियडमध्ये इलाहाबादला संत संमेलन होतं, आणि इलाहाबादला संत संमेलन असताना मी, योगेश महाराज वाघी आणि राजेश महाराज सावंत तिघे जण त्या संत संमेलनात गेलो होतो. इलाहाबाद 100 किलोमीटर अंतरात काशी क्षेत्र आहे. माझी बायको त्यावेळेस गरोदर होती, मी तिथे गेलो आणि तिथे गेल्यावर मनुष्य संकल्पाचा पुतळा असतो. मी तेव्हा आता कॉरिडोर झालंय, तेव्हा ते पिंडाशी कोपऱ्यामध्ये होती आणि खाली होती सपाटीला. मी असं दर्शनाला हात टाकला आणि महादेवाला सांगितलं, महादेवा जर मला मुलगा झाला तुझ्या भेटीला घेऊन ये. तिथे मी बोललो तर माझ्या हातात 2 रुद्राक्षाचे मणी आले, तो माझ्या गळ्यात एक असतो, एक कपाटामध्ये आहे. त्याच्या अगोदर मी 2 डॉक्टरांना भेटलो होतो, तेव्हा त्या दोन्ही डॉक्टरांनी मला मुलगी होईल असं सांगितलं होतं. माझ्याकडे पत्र सुद्धा, रिपोर्ट सुद्धा आहे. आणि ज्या वेळेस तिच्या पोटात दुखला अंबाडीला, तेव्हा पुरुष मानस हॉस्पिटलला नाक्यावर हॉस्पिटल आहे, त्यामध्ये ऍडमिट केलं. ऍडमिट केल्यावर पहिलं सिजर झालं होतं, दुसरं सिजरचंच होतं. डॉक्टरने आतमध्ये बोलवलं, सांगितलं महाराज आता ही बाळांतर आहे, सिजरच होणार आहे. मग कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन करायचं होतं, त्याने मला विचारलं मग धाड, कारण दुसरं मुलं होतं. आणि त्याने सांगितलं मुलगी आहे, त्यामुळे आपण घरच्या आतमध्ये तुम्हाला सांगतो, तुमच्यावर आहे आता करायचं की नाही. मी सांगितलं आता आपण अपेक्षा राहते, मग सांगितलं नका करू, आम्ही नंतर करू. आणि नाही केलं महाराज. पण दुसऱ्या क्षणाला 7-8 मिनिटांमध्ये 10 मिनिटांमध्ये जेव्हा गर्भ पोट शिरलं आणि ते बाळ काढलं, तेव्हा तो मुलगा होता. माझ्या जीवनात 16 सोमवाराचं हे व्रत आहे आणि ते मी केलं. भले त्या व्रतानं मला मुलगा मिळाला का न मिळाला हे मला माहीत नाहीये. शरीर धर्म आहे, त्या शरीर धर्माने संभोग संबंध सगळे होणार. झाली गर्भाची रचना ठाऊक नव्हती दोघा जण, पण तरी सुद्धा त्या गर्भाला फलश्रुती देणं, त्या गर्भाला जगवणं, त्या गर्भाला तसं बनवणं हे त्याच्या हातात आहे. वाढवी श्रीपती सव्य दोन्ही भगवानचे शब्द आहेत. म्हणून जीवन व्रतस्थ असावं. नुसतं माळ घालणं आणि जीवन संपवणं याला माळकरीपण नाही म्हणत महाराज. काहीतरी जीवनामध्ये तपश्चर्या साधन भजन केलं पाहिजे. आणि आपण सगळे साधन भजन करणारी मंडळी आहात. बोलता बोलता
मी विचारलं किती वाजले 11:15 वाजले मी 11:30 वाजण्याकरता हे बोललो कारण तुम्ही सांगाल महाराज तुम्हाला काही येतच नाही 10 वाजता उभं केलं लगेच संपवलं म्हणून आपल्या सर्वांच्या चरणांनी समर्पित होतो आणि माझ्या वेड्या वाकड्या वाणीने बोलण्याचं धाडस मी केलं माझे कीर्तन नव्हतं महाराजांनी मोठ्या मनानं मला कीर्तन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी महाराजांचा पण ऋणी राहतो तुम्हा सर्वांचा ऋणी राहतो आणि माझ्या बोलण्याला याच ठिकाणी विसावा देत आपण सर्वांनी मोठ्या प्रेमानं भजन करत या ठिकाणी या कीर्तनाला पूर्ण राम देऊया ज्ञानेश्वर सर्वांनी शांत आजचा अतिमहत्वाचा दिवस म्हणजे श्री दत्त जयंती आणि त्या जयंतीचा हा आपला सप्ताहातला तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसात आजची या ठिकाणी जी कीर्तनाचा जो कार्यक्रम होता तो या ठिकाणी अत्यंत सुंदर रीतीने या ठिकाणी आपण पार पाडलेला आहे आपण श्रवण केलेलं आहे कीर्तन जरी माझ्या नावाने असलं तरी पण ते झालं सुद्धा सिद्ध झालं का मलाच वाटत होतं दादांना आता 3 महिने झाले इकडे परिक्रमा करत असताना आलेले अनुभव तीर्थयात्रेतले 3000 किलोमीटरची परिक्रमा करणं म्हणजे सामान्य नव्हे आपण 5 किलोमीटर चालत जात नाही हो 3000 किलोमीटर 3 महिन्याकरता करायचं आहे हा भयानक हे व्रत आहे भयानक कठीण अशा प्रकारची परिक्रमा करत असताना योगायोगाने दादा काल आले आणि फोन केला होता म्हणे आलोय आम्ही घरी मला या भेट देण्याकरता आणि मला एवढंच सांगायचं आहे की त्या परिक्रमेतला अनुभव आपल्यापर्यंत पोहोच करण्याचं होतं आणि हे माझं कर्तव्य होतं का त्या परिक्रमेत दादांना आलेला अनुभव तुमच्यापर्यंत तो कसा पोहोचेल आणि म्हणून दादांना कीर्तन करण्याकरता मी प्रवृत्त केलं त्याबद्दल मला तुम्ही क्षमा करा या कार्यक्रमाकरता उपस्थित सर्व मंडळी सत्कारी मंडळी गायनाचार्य मंडळी या ठिकाणी उपस्थित होती त्यांचे सर्वांचे मनापासून आभार आहेत तुमचे सुद्धा श्रोत्यांचे सुद्धा आभार आहेत गेल्या 3 दिवस तुम्ही या ठिकाणी येऊन थंडीमध्ये बसता मनपूर्वकपणे ऐकता तुमचे सुद्धा आभार आहेत तुम्हाला धन्यवाद परंतु एवढं झालं म्हणजे संपला नाही तर उद्या सुद्धा काल्याचा कार्यक्रम आहे कारण उद्या सुद्धा काला झाल्याशिवाय कुठल्याही कार्याची सांगता होत नाही कुठलीही गोष्ट शास्त्राच्या दृष्टीने जर ठरवली तर तिला शास्त्राच्याच मार्गाने सोडवावी लागते आपल्या मनाने सोडून चालत नाही मग त्या पद्धतीने उद्या काल्याचा कार्यक्रम आहे म्हणजे महाप्रसादाचा कार्यक्रम आहे तेव्हा तो महाप्रसाद आपल्याला प्राप्त व्हावा मिळावा तो घेण्याकरता आपण या ठिकाणी यायचं आहे अगदी बरोबर वेळेवर काल्याचा कार्यक्रम सुरू होईल उद्याची नियोजित कीर्तनकार आहेत हरिभक्त परायण तुकाराम महाराज काळे आणि यांचंच काळ्याचा कीर्तन होणार आहे तेव्हा आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही सर्वांना विनंती आहे